नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे दहावीचा निकाल वीस जून तर बारावीचा निकाल दहा जून रोजी लागण्याची शक्यता उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे दहावी बारावीच्या निकालाच्या तयारी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि तारखा ठरलेल्या आहेत जवळपास जून महिन्याच्या मध्यापर्यंत ह्या सगळ्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील अशी बोर्डाकडून माहिती देण्यात आलेली आहे बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका तपासण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि याच्या आधारावरतीच मंडळाने ही घोषणा केलेली आहे दहावी आणि बारावीचे निकाल हे जून महिन्यामध्ये लागणार आहेत बारावीचा निकाल दहा जून तर दहावीचा निकाल वीस जून रोजी लागण्याची शक्यता मंडळाकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो या संदर्भातच आपण जेव्हा बोर्डाकडून एक परिपत्रक काढलं जातं त्या परिपत्रकाद्वारे तारीख आणि वेळ डिक्लेअर केली जाते त्या संदर्भात देखील व्हिडिओ पाहणारच आहोत त्याच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवला जाईल आणि आत्ता तुम्ही बारावी झाल्यानंतर दहावी झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने नवीन ॲडमिशन घ्यायची आहेत कुठल्या घटकाला घ्यायच्या आहेत आणि कुठली तयारी केली पाहिजे त्याच्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण आत्ताची आजची नवीन अपडेट महत्त्वाची व जी अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी नऊ पाच दोन हजार बावीस रोजीची तुम्ही टी व्हीवरती देखील पाहिलेलं असेल ही बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व माध्यमांमध्ये जवळपास ही बातमी देण्यात आलेली आहे की दहावी आणि बारावीचे निकाल जून महिन्यामध्ये लागणार आहेत बारावीचा निकाल दहा जून तर दहावीचा निकाल वीस जून रोजी डिक्लेअर केला जाण्याची शक्यता या ठिकाणी विभागीय मंडळांकडून सांगण्यात आलेली आहे आणि हे काम जवळपास पूर्ण होत आलेलं असल्याने ही न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व आता जे मधी एक महिनाभर तुम्ही जे रिलॅक्स झालेला होता ते रिलॅक्स तुम्ही पूर्णपणे झालेलं असेल असं गृहीत धरूयात आणि आता पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नवीन ॲडमिशन नवीन प्रवेश आणि नवीन अभ्यासक्रमाच्या संदर्भातल्या तयारीला आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे तर संदर्भात आत्ता तुम्हाला काही दहा पंधरा वीस दिवस शिल्लक आहे तर त्या दिवसांमध्ये काय काम करायचे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कशाच्या संदर्भातले अनुभव तुम्हाला पुड़ भविशा देना या ठिकाणी पुढं भविष्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भात कशी तयारी केली पाहिजे याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी दिली जाणार आहे जी माहिती आपल्याला नसल्यामुळे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ॲडमिशन घेण्यासाठी जाल त्यावेळेस जी माहिती तुम्हाला पाहिजे ती नसल्यामुळे जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेमना सामोरं जायला लागू नये म्हणून काही विषय आपल्याला आत्ताच विचारात घ्यावे लागतील सुट्टीच्या काळामध्ये संदर्भात माहिती घ्यावी लागेल आणि तशा पद्धतीची तयारी करून आपल्याला जावं लागणार आहे तर संदर्भात देखील आपण व्हिडिओ पाहणार आहोत परंतु आत्ताची महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी की निकालाच्या तयारीला जवळपास पूर्णत्वाकडे हे निकालाची तयारी आलेली आहे आणि लवकरच तुमचे हे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता आपण पुढच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली पाहिजे चला तर मित्रांनो आजचा एक महत्त्वाचा जो घटक होता तो आपण ह्या ठिकाणी पाहिलेला आहे भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भविष्यातल्या ॲडमिशनच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींसोबत तोपर्यंत तो नमस्कार